नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. आवाज जनतेचा जनतेपर्यंत हे ब्रीदवाक्य घेऊन संपूर्ण लोकसभा विधानसभेमध्ये आपण फिरत असताना आज आपण जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बागलाण विधानसभा मतदारसंघामधील नामपूर गावामध्ये आता आपण आलेलो आहोत. या ठिकाणी जनतेचा कौल नेमकी कोणाला जात आहे, जनतेच्या मनातील पंतप्रधान कोण, जनतेच्या मनातील खासदार कोण, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. काही बांधव आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार दादा. काय नाव? मुकुंद आहे. रे काय करतो दादा तू? आता SYBSCला काय करतो? SYBSCला मतदानाचा अधिकार आहे का तुला? हो दादा आहे ना. काय वाटतं आपल्या हे नामपूर गाव आहे ते धुळे लोकसभेमध्ये येत असतं आणि या ठिकाणी काँग्रेसकडून शोभाताई बच्चा उभे आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडून डॉक्टर सुभाष बाबा भामरे. कोणाला कौल जातो इथे? कोण निवडून येईल? सुभाष बाबा भामरे. बाबा भामरे हो. काय काय कारण? त्यांचं कामं पण सगळे जोरात आहेत ना सगळीकडे. कामं झालेत का नामपूरमध्ये? कामं झालेत? हो झालेत ना. नामपूर, काकडगाव आमच्या गावात पण झाले. हो. गाव आपलं काकडगाव. काकडगाव काय विकास कामं काकडगावात असे विशेष? रस्त्याचे बांधकाम वगैरे सर्व ग्रामपंचायतीचं. बरं, आता तुम्ही म्हणाले की आता सुभाष बाबा निवडून आले पाहिजे. बाबा निवडल्यानंतर काय अपेक्षा आपल्याला? बाबा निवडल्यानंतर अपेक्षांचं काही नाही, पण तेच पाहिजे आम्हाला असं. हो. आणि देशाच्या पंतप्रधानपदी? हा, मोदीजीच राहतील. मोदी का? पण मोदी आता आपण तर मोदी साहेबांना 10 वर्ष दिले आहेत, आता दुसरं कोणाला चान्स मिळावा असं वाटत नाही? नाही, दुसरं कोणाला नाही, त्यांनाच पाहिजे चान्स. हा, ते असला तर देश राहील, नाही तर नाही राहणार. मोदी असले तर देश राहील, नाही तर राहणार नाही, अशा प्रतिक्रिया आहेत. बाबा नमस्ते. त्यांच्याशीच बोला. नमस्ते. 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 काय नाव बाबा? रणजित भालेराव. कुठले आपण? नागझिरी. नागझिरी म्हणजे बागलाण तालुक्यातीलच? नाही, मालेगाव तालुका. मालेगाव तालुका. आपलं मालेगाव तालुका, बागलाण तालुका हे धुळे लोकसभेमध्ये येत असत. आता निवडणूक सुरू आहे बाबा, काय वातावरण सांगतात? ते काही आपल्याला काय सांगता येईल. भाजपचं वातावरण आहे का काँग्रेसचं वातावरण? काँग्रेसचं वातावरण आहे. मग देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला? काय मोदीने काय केलं? काहीच केलं नाही ना मोदीने. मग कोण आलं पाहिजे? हा, काँग्रेसवालेच आले पाहिजे ना. हा, नक्कीच काँग्रेसवालेच आले पाहिजे असं म्हणणं आहे. इथे काही बांधव आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार. दादा नमस्ते. नमस्कार. काय नाव दादा? कारभारी बोर्स. काय करता आपण? ड्राइव्हिंग करतो. हो. आता कुठले आपण? कोणतं गाव सांगितलं? नामपूर. नामपूर गावाचेच आपण. काय वाटतं लोकसभेचं काय वातावरण आपल्याकडे? तर तसं काही सांगता नाही का, शेवटी पब्लिक आहे, पब्लिकच्या हातात आपण काय सांगू शकतो नाही का? आता काँग्रेसकडून शोभाताई बच्चा उभे आहेत, भारतीय जनता पार्टीकडून सुभाषबाबा भामरे उभे आहेत. नेमकी काय वाटतं कोणाला कौल जातोय आपलं नामपूर, कोणाला कौल देतं? नाही, कौलचं तसं नाही सांगता ना, कारण की इलेक्शन म्हणजे कौल देता येणार नाही, कारण की दोघे पार्ट्या कडक आहेत. आता आताचं सध्याची परिस्थिती सारखीच असं म्हटलं तरी चालले. हो. देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपण? नरेंद्र मोदीच पाहिजे. नरेंद्र मोदी पाहिजे. का बरं नरेंद्र मोदी? आतापर्यंत चांगली प्रगती देशात, चांगला प्रतिसाद चांगला आहे त्यांचा. वरती तर नरेंद्र मोदी आले पाहिजे, तर खाली सुद्धा भाजप सरकार, भाजपचं सीट आलं पाहिजे. हो, आलं पाहिजे. पण ते कसं आहे, जर समजा एका महाराष्ट्रात किंवा काही ठिकाणी जर समजा महाराष्ट्र सरकारची की प्रगती नसेल किंवा काही गरीब लोकांकडे लक्ष नसेल तर ते तिथे पडू शकतं ना, ते असं राहतं ना. नक्कीच. मग आता काय वाटतं आपल्या धुळे लोकसभेची काय परिस्थिती असेल? धुळे लोकसभेची परिस्थिती सारखीच राहील. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पाहिजे, त्याच पद्धतीने खाली जो खासदार निवडेल त्यांनी योग्य पद्धतीने कार्य केलं पाहिजे असं म्हणा या ठिकाणी म्हणणं आहे. बाबा नमस्ते. अजून काही बांधव आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यांच्याकडून आपला जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता या ठिकाणी दा नमस्कार. नमस्कार. आपण नामपूर शहरामध्ये आहोत. नामपूर शहरामधील विविध भागातून आपण आढावा घेत आहोत. आपण अनेक लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. काही लोक बोलण्यास इच्छुक आहेत, काही लोक आपल्यापासून बोलण्यापासून लांब जात आहेत. अजून काही बांधव आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा नमस्ते. नमस्ते. कुठले आपण? सटाणा. सटाणाचे आपले सटाणा धुळे लोकसभेमध्ये येत असतं.
आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे, काँग्रेसकडून शोभाताई बच्चा उभे आहेत, भाजपकडून सुभाषबाब भामरे उभे आहेत, काय वाटतं कोण आलं पाहिजे? सॉरी का, कारण की मी इथलं नाही आहे, मी लातूरचा आहे. तुम्ही लातूरचे? यस यस. ओके, लातूर भागातलं काय ऍक्च्युली तेवढं माहीत नाही आहे, न्यू लेटेस्ट लिस्ट इकडे आले. पण देशाच्या पंतप्रधान कोण पाहिजे आपल्याला? मोदी एक्सेप्टेड आहे. मोदी पाहिजे म्हणजे आता GST वगैरे येते ते तर लागू केलेलेच आहे, का कारण की आम्ही याच्यामध्ये सर्व्हिसमध्ये आहे म्हणून. काय सर्व्हिस करता? बँकिंगमध्ये. यस यस यस, नक्कीच. देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदीच पाहिजे असं म्हणणं आहे. हे व्यावसायिक आहेत, आपण यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. दा नमस्कार. बोला. नमस्कार. काय नाव? दा रवी पवार. हेच काम करता का काही शेती पण आहे आपली? शेती पण आहे ना. किती शेती आपली? 13 एकर. काय वाटतं देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आणि धुळे लोकसभेच्या खासदारपदी कोण पाहिजे? आमचे सुभाष भामरे पाहिजे. सुभाष भामरे पाहिजे का हो? कारण चांगले नेते आमच्या इथं पाटकांवर आणले त्यांनी. आणि मोदी म्हणजे मोदीने जे आत्तापर्यंत काही झालेलं नाही 60 वर्षात ते आत्ता झालेले 10 वर्ष. अजून 10 वर्ष राहिले तर जगाचं काय पलट होऊन जाईल. परंतु तुम्ही बोलले की आता तुम्ही शेतकरी आहात, शेतकरी वर्ग तर मोठ्या प्रमाणात नाराज आहे, शेतीमालाला भाव नाही. तुम्हाला 4000 भेटला, मग हमी भाव कायम पाहिजे? कायमच हमी भाव 4000 पाहिजे का? नाही ना. मग जे मापात असेल तेच भेटेल, बरोबर आहे. आवक जास्त झाली तर कमी होऊन जाईल, आवक कमी राहील तर भाव वाढून जाईल. माप असतं ते, बरोबर आहे का नाही? त्या हिशोबाने जर सर्वेच शेतकरीचा विचार असं करायला लागले 4000 पाहिजे असं, बाकीच्यांनी काय करायचं? मग सरकार चांगलं कशामुळे पाहिजे माहिती आहे का? फक्त त्याच्या देशात आर्थिक प्रगती नाही पाहिजे, बाकी सुधारणा बी पाहिजे त्याच्यात, चांगले प्रगती व्हायला पाहिजे त्याच्यात. वाईट नको बघ काही, जगात भरपूर गोष्टी काही वाईट घडल्या आहेत, त्या चांगल्या झाल्या. आता आता 10 वर्ष आपण या सरकारला दिलेले आहेत, सुभाष बाबा देखील 10 वर्षापासून या ठिकाणी खासदार होते. आता कुठेतरी बदल झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे असं वाटतं का? स्लो होईल ना आता, आतापर्यंत 60 वर्षात काही झालं नाही, 10 वर्षात काय होणार आहे तुम्हीच सांगाव का? होईल हळूहळू, त्यांना चान्स द्या थोडा, सर्व होईल हळूहळू दमादमाने, बरोबर आहे का नाही? एक वाक्य तुम्हाला विचारतो, शोभाताई का सुभाष बाबा? सुभाष भामरे. सुभाष बाबा भामरे यांना या ठिकाणी कौल जाताना दिसून येत आहे. अजून काही बांधव आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाबा नमस्कार. काय नाव बाबा आपलं? साहेबराव गोविंद चौधरी. कुठले बाबा आपण? इथल्या रामपूर. लोकसभेची निवडणूक चालू आहे बाबा, भाजपकडून सुभाष बाबा भामरे उभे आहेत आणि काँग्रेसकडून शोभा बच्चाव, काय वाटतं कोण विजयी? शोभा बच्चाव लखमापूर. लखमापूरचं आहे ना? नाही, लखमापूरच्या नाही, त्या सोनचे. बरोबर, सोना बच्चाव. काय वातावरण आपल्या मतदारसंघात? आपलं वातावरण काय नाही, आम्ही नंदी पहिले. नंदी पहिले गावागावात फिरत असतात, गावागावात काय वातावरण? नंदीवाला आहे आम्ही. देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला? कोण पाहिजे आता? नरेंद्र मोदी, राहुल गांधी का इतर कोणी? राहुल गांधी कोणता बी निवडणूक चालणार आहे? निवडणूक कोणी येईल? देशाच्या विकासासाठी त्यांनी हातभार लावला पाहिजे असं म्हटलं आहे. याच प्रकारे काही बांधव आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. दादा नमस्कार. काय नाव दादा? ओमकार राजेंद्र पाटील. कुठला दादा? काय म्हणता? नामपूर. काय करतो? काम शिक्षण करतो मी. काय करतो? SYBL आहे, बॅचलर ऑफ आर्ट्स सेकंड इयर. आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे आपल्या देशामध्ये. बरोबर. आपलं गाव हे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये येत असतं. भाजपकडून सुभाषबाबा भामरे हे उमेदवार आहेत, तर काँग्रेसकडून शोभा बच्चाव. काय वाटतं कोणाला कौल मिळतो या ठिकाणी? नक्कीच या ठिकाणी जे महायुतीचे उमेदवार आहे डॉक्टर सुभाष रामराव भामरे यांचा विजय हा निश्चितच या ठिकाणी आपण ग्राहित ह्याच मिनिटाला धरला पाहिजे. कारण आपला बागलाण व बागलाण तालुक्याचा जो परिसर आहे, ह्या परिसर काही वर्षांपूर्वी दुष्काळग्रस्त परिसर होता, पण गेल्या काही 5 वर्षात 10 वर्षात जेव्हापासून सुभाषबाबा भामरे या परिसरात धुळे लोकसभेत खासदार झाले, तेव्हापासून बागलांचा पाण्याचा प्रश्न हा सुभाषबाबांनी पसरवला आहे. आणि तो म्हणजे त्यांनी प्रश्न मोकळा केला आहे. आणि सुभाषबाबा भामरे हे एक पाणीदार नेतृत्व बागलाण तालुक्याला लाभलेले आहेत, त्याचबरोबर धुळे लोकसभेला लाभलेले आहेत. बाबांना 10 वर्ष दिले ना आपण, आता परिवर्तन पाहिजे असं वाटलं नाही का तुला? परिवर्तन झालेलं जना. परिवर्तन काय परिवर्तन नाही, रस्त्याचे कामं झालेत, पाण्याचे कामं झाले, शेतकरी सुखी आहे, सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी जनता युवक सर्व या ठिकाणी व्यवस्थितच आहेत. कोणी ज्या ठिकाणी बेरोजगार नाही, जे कोणी काम करत नाही, जे फुकट त्यांना लोकांना काही पाहिजे हे फुकट सरकार कोणी देऊ शकत नाही. या ठिकाणी तुम्ही काही काम करा, धंदे करा, तर त्या ठिकाणी तुम्ही निश्चितच कोणी बेरोजगार राहणारच नाही. त्या ठिकाणी सरकार किंवा स्वतः सुभाष बाबा कोणी घरी बसून कोणाला
रोजगार आणूच देऊ शकत नाही या ठिकाणी। ठीक आहे, आता मी एक शेवटचा प्रश्न विचारतो, सुभाष बाबा विजयाचे हॅट्रिक मारतील का? नक्कीच मारतील, हे आज तुम्ही निश्चितच करून घ्या की सुभाष बाबा विजयाची हॅट्रिक मारतीलच। कोणता पक्षाचा कार्यकर्ता आहे का दादा तू? नाही नाही नाही, एवढं फटाफट बोलतोय बाबांविषयी, एवढं बोलतोय भाजपचा कार्यकर्ता वगैरे नाही? नाही 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 नाही, या बाबांबद्दल आमच्या मनात जे प्रेम आहे ते मी बोलतोय। शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज आहे, शेतकरी वर्गाचं आता बोलायला गेलं तर या वर्षी दुष्काळ आहे, हा दुष्काळ असल्या कारणाने आपण बघू शकतो संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही पाणी पाऊस झालेला नाही, ते त्या ठिकाणी आता शेतकरी वर्गाचं नाराज असण्याचं कारण की बाबांनी शेतकरी वर्गाला काही मोठा प्रश्न म्हणजे कांदा निर्यातचा जो प्रश्न होता त्या विषयावर शेतकरी वर्ग नाराज आहे, बाकी पाणी वगैरे कुठल्या याच्यावर शेतकरी वर्ग नाराज नाही, फक्त बाबांनी तेवढं कांदा उत्पादक शेतकऱ्याला मदत करावी आणि शेतकऱ्याच्या कांद्याला भाव कसा मिळेल याचा विचार करावा। कांदा प्रश्नी बाबा वरती सरकारपर्यंत आपले प्रश्न मांडू शकतात का? नक्कीच मांडू शकतात, कारण ते गेल्या पाच वर्षापासून मागच्या पंचवार्षिकला महाराष्ट्र राज्य संरक्षण मंत्री होते, ते म्हणजे केंद्रात संरक्षण मंत्री होते ते, तर ते जेवढे मंत्री राहू शकतात तर ते हा प्रश्न कावर मांडू शकत नाही। बघू शकतात या ठिकाणी सुभाष बाबा भामरे हे आपले प्रश्न मांडू शकतात असे या ठिकाणी म्हणणं आहे। शेतकरी बांधव दिसत आहे, दादा नाव काय? आपलं सुनील दिलीप काकडे। काय करतो दादा? शेती करतो। काय वाटतं आपल्या लोकसभेमध्ये काय वातावरण, देशाच्या पंतप्रधानमध्ये कोण पाहिजे? काय मोदीच पाहिजे आता, काय मोदी मोदी पाहिजे का? तेच बरे आहे, तो मोदीशिवाय पर्याय नाही। तुम्ही म्हणतात मोदीशिवाय पर्याय नाही, तुम्ही शेतकरी आहेत, शेतकरी म्हणतात की मोदीने आमचं वाटोळं केलं किंवा मोदींनी आमचा शेतीभावाचे माल भाव कमी केले, आणि तुम्ही म्हणतात मोदी झाला पाहिजे? आता ते आहो का झाल्यावर तसं होणारच थोडंफार, आता बरं आहे ना, मग काय करावं त्याला। आता तर धुळे लोकसभेचा विचार केला तर या ठिकाणी सुभाष बाबा भामरे हे भाजपकडून उभे आहेत, काँग्रेसकडून शोभाताई बच्चाव आहेत, कोण वाटतं निवडून लिहा? बाबा जितील, सुभाष बाबा येतील का? बरं, ते जितील आमच्या भागात। बाबांना तर 10 वर्ष दिले ना आपण, मग परत विजयाची हॅट्रिक मारतील? अजून 5 वर्ष देऊ बाबांना, 5 वर्ष देऊ। काय अपेक्षा बाबा? बरं आहे बाबांकडनं, बाबा करतात थोडंफार काम करतात, ते आमच्या पाटाचं केलं त्यांनी। मोदी शिवाय सुभाष बाबा शिवाय पर्याय नाही शेतकऱ्यांना, सुभाष बाबा शिवाय पर्याय नाही। बाबा नमस्ते। नमस्ते। काय नाव बाबा? राघव अंकुर बांबरे। काय करता बाबा? शेती। आता काय वातावरण आपल्या धुळे लोकसभा लोकसभा काय आता एनर्जी नाही, शरद पवार जागा इथे नाव, शरद पवार काँग्रेस नाही, शरद पवार मोदी काय केलं शेतकरीच करता, बार पवारांनी काय केलं कांदा प्रश्न काही बोल नाही, सुभाष बांबरे काही नाही, काँग्रेसची आता हो। नक्कीच काय वाटतं, काय अपेक्षा तुम्हाला काँग्रेसकडून? काँग्रेसकडे काही नाही, पीएससी ते बदल काय काय शेतीविषयी या नावाची त्याची तरी काही, ते शेतकरी नाराज आहे, शेतकरी नाराज आहे, भरपूर नाराज आहेत, शेतकरी भरपूर नाराज आहे या ठिकाणी, आणि शरद पवार गटाचं या ठिकाणी सरकार पाहिजे असं या ठिकाणी बांधवांनी सांगितलं। अजून काही बांधव आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। दुपारची वेळ आहे आणि हे जे नामपूर शहर आहे हे मोठ्या बाजारपेठेचं शहर म्हणून ओळखलं जातं, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी राहत असते, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आर्थिक उलाढाल देखील होत असते। दादा नमस्कार। नमस्कार। काय नाव तुमचं? निखिल मोकासरे। निखिल मोकासरे, दादा काय वाटतं धुळे लोकसभेची काय परिस्थिती सांगताय? धुळे लोकसभेची परिस्थिती आता म्हटले पाहिजे तर सुभाष बाबा भामरे यांचंच बाबा आले पाहिजे, बाबा बाबा सगळे बाबा बाबा म्हणताय, बाबा बाबा पावर आहे दादा, शोभाताई बच्चाव मतलब आता त्यांचं कधी नाव पण ऐकलेलं नव्हतं, म्हणजे माझ्या जनरेशनमध्ये मी तर कधी ऐकलेलं नव्हतं, बाबा आम्हाला 5 वर्षापासून आता त्यांचा अनुभव आहे, त्यांचे कामं पाहिले आम्ही, आता सध्या त्यांनी नामपुरात आता पाण्याचं हरणबारी होऊन नामपूरपर्यंत पाण्याचा पुरवठा हे केला आहे, त्यामुळे बाबा झाले पाहिजे, झाले पाहिजे, बाबांना 10 वर्ष दिले आता वाटत नाही का कोणी बदल पाहिजे आपल्याला? नाही नाही, अजून 10 वर्ष दिले, अजून पुढचे 10 वर्ष पण आपण बाबांना देतो, पुढील 10 वर्ष पण बाबांना देऊ। नक्कीच देशाच्या पंतप्रधान कधी कोण आला? आपल्या मोदी साहेब, बस मोदी साहेब का? मोदी साहेब मोदीच पाहिजे दादा, जर आपल्याला पुढे अजून आपल्या देशाची प्रगती पाहिजे असेल तर मोदीच पाहिजे, मोदीशिवाय पर्याय नाही देशाला। राहुल गांधी आहेत, इतर बी इंडिया आघाडीचे काही मेंबर्स आहेत, ते या ठिकाणी पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणता आहेत, ते आले का विकास होणार नाही असं नाही वाटत? आता काँग्रेस इतकं मागे, जवळजवळ काँग्रेसने आपल्याकडे इतक्या वर्ष हे केलं सत्ता होती,
पण आपल्याला एवढ्या 10-15 वर्षात जे चेंजेस पाहायला भेटले, जे आपले देशाचे बाकीच्या देशांसोबत जे आपले घनिष्ठ संबंध झाले ते इतक्या देशात झाले नाही, त्यामुळे आपल्या देशाला जर अजून पुढे घेऊन जायचं असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही आपल्याला. दादा आपण हा व्यवसाय करतात का अजून काही शेती वगैरे पण? नाही, माझा व्यवसायच स्वतःचा व्यवसाय आहे. पण शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात या भाजप सरकारवरती नाराज दिसून येत आहे. शेतकरी आता असं आहे, भाजप सरकारचं असं आहे, कोणाचंच कमी करू देत नाही, म्हणजे सगळ्यांचाच फायदा आहे त्याच्यामध्ये. फक्त एवढं जे शेतकऱ्यांचं कसं आहे की त्यांना आता भाव कमी. अपेक्षा आहेत का, अपेक्षा आहेत का आपल्याला की मोदी सरकार किंवा तुम्ही म्हणतात बीजेपी सरकार येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहील? अपेक्षा आहेत आपल्याला? अपेक्षा तर आहे, करायला पाहिजे त्यांनी. शेतकऱ्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे, कारण की आपला कृषी प्रधान देश आहे. शेतकरी पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना सपोर्ट भेटला तर बाकीचे पण त्याच्यावर सपोर्ट भेटेल. असं एक शेवटचा प्रश्न विचारतो, सुभाष बाबा विजयाचे हॅट्रिक मारतील का? मारतील ना, का बरं नाही मारणार, 100% मारतील. सुभाष बाबा विजयाचे हॅट्रिक 100% मारतील असं ते म्हणतायत. अजून काही तरुण वर्ग आपल्यासोबत आहेत. दादा काय नाव? पवन मदान. काय करतात आपण? आम्ही इंजिनियर आहेत. प्रॉपर कुठले आपण? इथलेच आहेत. नागपूरचेच आपण प्रॉपर. काय वाटतं, काय देशात काय परिस्थिती बघता? लोकसभेची, दोन्ही लोकसभेची परिस्थिती बघता काय वातावरण आपल्याकडे? बीजेपी. बीजेपी का हो? बीजेपी म्हणजे 10 वर्षात आमच्या या भागातले जे सिंचनाचे प्रश्न सुटले आहेत, ठीक आहे, 100% अजून पूर्ण सॉल्व नाही झाले आहेत, पण 90-95% सॉल्व्ह झाले आहेत. नामपूरचा पाण्याचा प्रश्न असेल, सटाण्याचा तळवाडे कालवा असेल, बऱ्यापैकी प्रश्न सॉल्व्ह झाले आहेत. आता आधीच्या खासदारांचं नाव पण माहीत नव्हतं ना बागलाण तालुक्यात, यांचं नाव माहिती आहे. बाबा नाव घेतलं तर अननोन कोणी नाही, असं सुभाष बाबा बामणेचं नाव घेतलं तर अननोन नाही. तुम्ही बोलले याच्या आधीचे खासदार, याच्या आधीचे खासदार तर आपल्या बागलांमधले होते प्रताप सरोने. त्याच्या आधीचे ते 40-45 वर्ष कोणी होतं, लेडीज होतं का जेंट्स होतं ते पण माहीत नव्हतं कोणाला, असं पण होतं ना. आता आम्ही मगापासून आढावा घेतो आहोत. सर्वे म्हणत आहेत की या ठिकाणी भाजप आली पाहिजे, बीजेपी आले पाहिजे. तुमचं गाव भाजपाचं आहे का? नाही, आमचं गाव तसं भाजपाचं. सर्वे भाजप का म्हणतात? कोणाचं तरी काहीतरी स्वार्थ झाला असेल म्हणून जो तो लहान मुलाला 10 रुपयाची चॉकलेट दिली तेव्हाच तो जवळ येतो ना. तसं माणसांचं बी ना, बीजेपी वाल्यांनी काही दिलं असेल म्हणून ते जवळ येतात ना. काय अपेक्षा या बीजेपी सरकार? आता पुढील जे अपेक्षा आहेत त्यांनी बी ठरवलेले, मोदींनी आता सांगितलं 100 दिवसात आमचा पुढचा प्लॅन रेडीज आहे. आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्यांच्या बी अपेक्षा आहेत, असते तयारच आहेत करायला, ते येतात सह्या करायला तयारच आहेत ते. नक्कीच. काय वाटतं, शोभाताई का सुभाष बाबा? नाही, सुभाष बाबा येतील. सुभाष बाबा येतील. बाबांकडून काय अपेक्षा आपल्याला येणाऱ्या 5 वर्षामध्ये? काय अपेक्षा? तेच उर्वरित जे प्रकल्प आहेत, फक्त पाणी पाहिजे, बाकी काम करायला लोक तयारच आहेत. एकदा पाणी दिलं तर मग ते पुढचं काम बरोबर शेतकरी वर्ग करतात, आणि शेतकरी सुखी तर इथला व्यापारी त्याचा त्याचा सुखी होतो. असं ओव्हरऑल शेतीवरच हा एरिया आहे ना पूर्ण, मग त्याच्यासाठी फक्त पाण्याची कमी. ते फक्त पूर्ण झाले प्रकल्प एकदा तर विषय संपून जाईल. बघू शकतात शेतकरी सुखी तर सर्व सुखी या पद्धतीने वक्तव्य या बाबाने केलेलं आहे. दादा काय नाव? करेन चंद्रपूज. काय करत आपण? काय करत आपण? मी भारगावचा आहे. कुठले आपण? धुळे. धुळेचे आहेत. हा धुळे देखील म्हणजे आपण धुळे मतदारसंघामधलेच आहे. काय वाटतं, काय प्रसिद्ध धुळे मतदारसंघामध्ये? एकंदरीत काहीच नाही, आमचे जे आहेत सुभाष भांबरे. बस सुभाष भांबरे. कोणतं गाव आपलं धुळेमध्ये? प्रॉपर धुळे. प्रॉपर धुळे. धुळ्यामध्ये काय परिस्थिती आहे? हे बघा, परिस्थिती आहे ना योग्य आहे. काही लोक बोलतात असं आहे तसं आहे, पण जी गोष्ट आहे योग्य आहे ती चालू आहे. काहीतरी गोष्टी आहेत त्या डेव्हलपमेंट होते, आणि काळांतरानुसार काहीतरी गोष्टी महागाईनंतर तुम्हाला समजते की आज जी 10 वर्षाची गोष्ट होती ती 5 भेटते, आज 10 भेटते. बरं काय मान्य तुम्हाला? मग ही परिस्थिती आहे. आपण म्हणतो की बा सिलेंडर तेव्हा कितीला होतो? 400 आताला 900. परिस्थिती बदलते. ठीक आहे ना, आता आपल्याला देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे? मोदी. नरेंद्र मोदी. बस मोदी साहेब. आणि धुळे लोकसभेच्या खासदारपदी? सुभाष भांबरे. सुभाष भांबरे. 100% बाबा तिसरी वेळेस विजयाचे हॅट्रिक मारतील? 100% बाबा. विकासात्मक दृष्टिकोनातून काय काम झालेले? बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत. मी आहे ना प्रॉपर आहे ना विदर्भातला आहे, आणि आमच्याकडे नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री आहेत, आणि त्यांनी पूर्ण आहे ना रस्ते वाहतूक आहे ना
रस्ते वाहतूक मंत्री. मतदान कुठलं तुमचं? कुठलं मतदान? मी बुलढाणाचा प्रॉपर, पण इथं 6 वर्ष झालं धुळ्यामध्ये राहतो मी, पण 100% आहे ना काम झालं आहे बी जे पी. 100% काम झालेलं आहे बी जे पी सरकारकडून. आम्हाला अपेक्षा आहेत येणाऱ्या काळामध्ये 100% त्या अपेक्षा पूर्ण होतील. पाण्याचा प्रश्न या ठिकाणी बिकट होता, बऱ्याच अंशी या पाण्याचा प्रश्न सोडवण्यामध्ये या ठिकाणी सरकारला यश आलं असले तरी येणाऱ्या काळामध्ये अजून पाण्याचा प्रश्नासाठी प्रयत्न केले पाहिजे अशा या अनेक प्रतिक्रिया होत्या. आपण या ठिकाणी नामपूर शहरामध्ये आढावा घेत असताना विविध लोकांशी संपर्क साधला. तरुण असतील, व्यावसायिक असतील, विद्यार्थी असतील, त्याच पद्धतीने शेतकरी असतील, विविध आपण लोकांशी संवाद साधला, त्यांच्याशी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला की धुळे लोकसभेच्या खासदारपदी त्यांना नेमकी कोण पाहिजे, त्याच पद्धतीने या देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे, हा आढावा प्रबंध महाराष्ट्रच्या वतीने आपण सादर केलेला आहे. याच प्रकारे पुढील देखील गावामध्ये आम्ही जाणार आहोत, याच प्रकारे जनतेचा कौल जाणून घेणार आहोत. त्यामुळे पुढील बातमी, पुढील अपडेट, पुढील जनतेचा कौल बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी चेतन दानी, दीपक पवार सोबत मी विशाल गोसावी, मालेगाव, नाशिक.